तर प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभेसाठी आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार यांचं नाव घेणं मात्र टाळलंय. तर उमेदवारी देताना हायकमांडचा निर्णय अंतिम असतो. विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. प्रतिभा धानोरकर यांनी गडबडीमध्ये माझं नाव घेतलं नसेल. धानोरकरांच्या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान प्रतिभा धानोरकर यांचा अर्ज भरण्यासाठी चंद्रपूरला जाणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाहीनं चालणारा पक्ष नाही आहे. राजा बोले आणि दाढी हाले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही. हा पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा पक्ष आहे. आणि संविधानात आपल्याला सांगितलं आहे की संविधानात लोकशाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्या अधिकारामुळे कोणी जर दावेदारी केली तर तो त्यांचा नैतिक अधिकार आहे. त्याच्यामुळे आत्ताची आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे. ही लढाई आमची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे. त्याच्यामुळे सगळे एकत्र येतील आणि काम करतील. निर्णय अंतिम असतो हायकमांडचा. त्या त्या ठिकाणी मी शक्य होईल त्या ठिकाणी मी जायचं ठरवलं आहे. आणि काही अडचण नाही. शेवट पक्षाच्या उमेदवारांना ठिकाणी जाण्यामध्ये मला उद्या सकाळचा फॉर्म मी विकास ठाकरेंच्या फॉर्म भरायसाठी उपस्थित राहणार आहे नागपुरात. आणि मी सकाळी 11 वाजता परवाला गडचिरोलीचा फॉर्म भरायसाठी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर दुपारी चंद्रपूरलाही जाईल. माहीत आहे कदाचित होऊ शकते गडबडीमध्ये माझं नाव कदाचित विसरलं असेल.